आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, या हत्येची पुन्हा एकदा चौकशी करा असं मुनगंटीवारांनी म्हटलेलं आहे. काही सत्य बाहेर आलं नसेल तर ते पुढे येईल. आपल्याकडची अधिकची माहिती पुन्हा महाजन यांनी गृहमंत्र्यांना द्यावी, देवेंद्र फडणवीसांना द्यावी असंही मुनगंटीवारांनी म्हटलेलं आहे. या हत्येची पुन्हा चौकशी करा, काही सत्य बाहेर आलं नसेल तर ते पुढे येईल असं मुनगंटीवारांनी म्हटलेलं आहे. आणि या संदर्भात अधिकची माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून. कृष्णात, Zee24च्या जाहीर सभेमध्ये पुन्हा महाजन आल्या होत्या, त्यांनी एक मोठं विधान केलेलं होतं आणि त्यानंतर आता मुनगंटीवारांनी सुद्धा त्या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे. आपल्याकडे काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच एक मोठा खळबळजनक दावा हा म्हटला जाऊ शकतो आणि थेट त्यांचे मुलगी पूनम महाजन यांनी हा दावा केलेला आहे. ज्या सलग 10 वर्ष ह्या खासदार राहिलेल्या आहेत, 2 खासदार राहिलेल्या आहेत या उत्तर पश्चिम मतदारसंघातून, ज्यामध्ये हा जो दावा केलेला आहे जाहीर सभा या कार्यक्रमामध्ये Zee24 हा 18 वर्षानंतर केला गेलेला आहे. आत्तापर्यंत महाजन कुटुंबियांनी या संदर्भात कोणत्याही प्रकारचा अशा प्रकारचा जो खळबळजनक दावा आहे तो कधी केला गेला नव्हता. परंतु आत्ताची ही वेळ निवडण्यामागचं काय नेमकं कारण आहे ते पाहणं देखील गरजेचं आहे. कारण प्रमोद महाजन हे अत्यंत ज्येष्ठ मंत्री होते त्यावेळी वाजपेयी सरकारच्या काळामध्ये, एक आणि भाजपमध्ये एक वजनदार नेते म्हणून जो एकले ओळखले जाते होते आणि एक महाराष्ट्राचा आणि त्याचबरोबर भारताचा मुख्य भारताचा एक मुख्य चेहरा भाजपचा हा ते होते. त्यावेळी चर्चा देखील होते की पंतप्रधानांचा पुढचा चेहरा जो आहे तो प्रमोद महाजन असू शकतात. आणि त्याच काळामध्ये म्हणजे राजकारणातल्या सर्वाधिक जास्त उभरत्या काळामध्ये त्यांची थेटपणे हत्या झाली होती. आणि ह्या हत्येमागे आता पूनम महाजन यांनी थेटपणे सांगितलं की मोठं षड्यंत्र होतं, कुठल्याही प्रकारचं कौटुंबिक कारण नव्हतं. कारण त्यावेळी गेल्या 18 वर्ष आपण माहीत आहे की त्यांचा भाऊ प्रवीण महाजन यांनी ही हत्या केली होती, गोळ्या मारल्या होत्या. परंतु त्यामागची कारणं ही कौटुंबिक असल्याचं वारंवार त्या संदर्भात माहिती समोर येत होती. परंतु आतापर्यंत कोणीही या संदर्भात मोठं राजकीय षड्यंत्र आहे किंवा काय आहे. अगदी कृष्णा, मी आपल्याला थोडंसं थांबवते.